आता तुम्ही अगोदर म्हटलं की मराठी माणूस आता शिवसेनेकडे नाही, जवळपास असंच म्हणायचं ना मुंबईतला आमच्या सोबत आहे आणि आधी होता. हा अरे बाबा मला एक सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. 14 ते आणि आम्ही वेगळे लढलो, त्यांच्या 14 आल्या आमच्या 15 आल्या. मराठी माणसांनी व्होट दिलं म्हणूनच आल्या ना. मागच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही समसमान आलो, मराठी माणसांनी आम्हाला मतदान दिलं म्हणून. मराठी माणूस ही त्यांची बपोती नाही, एवढं लक्षात ठेव. आता मी तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी एक पोटनिवडणूक झाली ऋतुजा लटकेंची. आता ऋतुजा त्या अंधेरी इष्टची ती पोटनिवडणूक आहे. 86,000 वोट्स होते, 66,000 वोट्स त्यांना पडले. त्या एरियात जर तुम्ही बघितलं जवळपास 40,000 ते 45,000 मुस्लिम वोट्स आहेत असं म्हटलं जातं की त्यातले 27,000 वोट्स जे आहेत ते शिवसेनेला पडले, त्यामुळे एवढी थंपिंग मेजॉरिटी आली. मग बाकीची वोट्स तर मराठी आहेत ना. ती निवडणूक आम्ही लढवली नाही, ती पण नोटांचा प्रचार केला होता. आम्ही कुठलाही प्रचार केला नाही. हा आम्ही कुठलाही प्रचार केला नाही. आम्ही त्या ठिकाणी बसून निर्णय केला. माननीय पवार साहेबांनी मध्यस्थी केली, पवार साहेबांनी आम्हाला विनंती केली की शक्य असेल तुम्हाला तर ऋतुजा लटकेंना तुम्ही त्या ठिकाणी लढू द्या, तुम्ही लढवू नका. राज्यामध्ये अनेक वेळा असं झालेलं आहे, कधी लढवल्या गेल्या आहेत कधी लढवल्या गेल्या नाही आहेत. आम्ही बसून विचार केला आणि आम्ही हा निर्णय केला, कारण शेवटी शिंदेजींचे देखील लटके सहकारी होते, त्यामुळे शिंदेजींशी देखील आमची चर्चा आली आणि शिंदेजींचं मत होतं की आपण नाही लढवलं तर बरं होईल. मला देखील आता इतके वर्ष सोबत काम केलेलं आहे, त्यामुळे मला त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी प्रचार करणं देखील कठीण होईल. आणि मग आम्ही सगळ्यांनी म्हणून हा निर्णय घेतला आणि आम्ही लढवली नाही. लढवली असती तर परिणाम आपल्या लक्षात आला असता, किंवा मतं कोणासोबतही लक्षात आलं असतं.